आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुखीचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आशुतोष यानं काही मराठी चित्रपटात काम केले, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशुतोष भाकरे यांना आत्महत्या केल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. आशुतोषने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनं मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आशुतोषनं फेसबुकवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल अशी कुणालाही कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान त्याने आज सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.